शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून कुंडेवाहाळचे उपसरपंच आर आर वासकर, ग्रामपंचायत सदस्य सुजिता मुंडकर आणि बंबावी पाडा येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नवगतांचे भाजपमध्ये दणक्यात स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे कुंडेवाहाळ परिसरात शेकापला मोठे खिंडार पडलाय. शेकाप पुढाऱ्यांच्या मनमानी राजकारणाला कंटाळून शेकापमधून भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओघ सातत्याने वाढत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून जिल्ह्यात भाजप दिवसेंदिवस मजबूत होत आहे. राजेंद्र मुंडकर, गणेश कडू, अरविंद वासकर, समीर भोईर, सुयोग कडू, मिथुन पाटील, तुषार पाटील, सचिन वासकर, प्रवीण पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, जिल्हा उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी, सदाशिव वासकर, रमन पाटील, उदय भुईर, सुभाष पाटील, गणेश भुईर, दत्तात्रय पाटील, निखिल भुईर, नशीब वासकर, अभिजित पाटील, राहुल भुईर, अनिकेत पाटील, नितीन वासकर, कल्पेश वासकर, विद्देश पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यमान उपसरपंच आर वासकर आणि त्याचबरोबर बंबीपाड्यामधील आपल्या ग्रामपंचायत सदस्य मुंडकर मॅडम यांचे मिस्टर आणि गावातील असंख्य असे कार्यकर्ते, आज अभिषेक भगत, त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही त्यांना शब्द देतो की शेका पक्षासाठी फिरवाफिरीचं काम, दिलेले शब्द मोंडण्याचे काम आम्ही करणार नाही. आणि तुमचा ज्या काय गावाच्या विकासातली ज्या योजना असतील त्याबद्दल चांगल्या रीतीने मदत केली जाईल. आणि त्या दृष्टीने आठ कार्यकर्ते म्हणून तुमच्या आम्ही पाहतो आहोत. अतिशय जुन्या काळात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. भावी काळातसुद्धा भाजपचे कार्यकर्ते म्हणून चांगलं काम करतील अशी आशा व्यक्त करतो. भारतीय जनता पक्षात त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी एकत्र येऊन आपण काम करूया. आता काही दिवसातच निवडणुका येणार आहेत. अरुण शेट्टी सांगितलं की त्यांचे जावय आहेत की जावं त्यांना सर्वांना पद दिलेलं द्यायचं की कबुलत फसवलेलं आहे आणि त्यामुळं आघाडीमध्ये राहून फसवलेलं आहे. आता असे फसवायचं राजकारण मला बंद करायचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही चांगल्या रीतीने काम करा. तुमच्या पाठीशी भाजप पूर्ण ताकदीनिशी, मी आमदार प्रशांत ठाकरे, नयन पालते, अरुण शेट्टी वगैरे सर्व ताकदीनिशी राहू असं आपल्याला आश्वासन देतो.